महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सरकार नोटिसा काढत आहे. मुंबईला कलम 147 लागू केली आहे. सरकार ट्रॅकवर नोटीस काढत आहे. बैलगाड्याने मुंबई जाऊ, वेळ पडली तर पायी मुंबईला जाणार म्हणजे जाणार असल्याचं मराठा तरुणांनी सांगितले. नुकतंच मनोज रांगे पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याची तारीख जाहीर केल्यानंतर मराठा तरुण हे आहे मुंबई जाण्याच्या तयारीसाठी लागलेले. याचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी देवा भालके यांनी, पाहूयात. एकंदर बघितलं तर मराठवाड्यातूनच मराठा आरक्षणाची जी आहे ती सुरुवात झाली होती. जे जालना जिल्ह्यातील आंतरवली खराडे असेल तिथे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसले होते. त्याचबरोबर मराठवाड्यातूनच अनेक मोर्चे आंदोलनं जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या झाले होते. आणि आजच आपण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही तरुण जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय वाटतं एकंदरीत मराठा आरक्षण कशासाठी? मराठा आरक्षण याच्यासाठी पाहिजे की आज जे मुलं शिकतात, कारण की आता आमचं तर झालं गेलं आहे, पण आज जे मुलं शिकतात कारण की एवढे मोठे होण्याची स्वप्न बघतात, 1-2-5% ते आज आरक्षणामुळं पाठीमाग आहे. आणि सरकारला बी माझी एवढीच विनंती राहील की सरकार आज मुंबईमध्ये आमच्यामुळं म्हणजे मराठा आरक्षणामुळं किंवा आमच्या मराठा तरुणामुळं किंवा आमच्या मराठा समाजामुळं जे 144 लागू केली, 144 लागू केली, पण सरकारला माझं एकच सांगणं आहे 144 काय तुम्ही 145 बी लावली आणि 200 बी लावली 300 बी लावली तर मराठा समाज हा पाठीमागं हटणारा नाही. कारण की जरांगे पाटलांनी जर सांगितलं असतं काल बी सांगितलं असतं आता सरकारने नोटीस काढल्या ट्रॅक्टरवर, अरे बाबा तू ट्रॅक्टरवर काय काढता तुम्ही, आम्ही बैलं नेऊ आम्ही नेऊ आम्ही असं पाय चालतो वावरामध्ये, मुंबई काही मोठी नाही, आम्ही अमेरिका म्हणा कुठं जायला म्हणलं तयार आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. आणि ते एक आणि सरकारला एक सांगतो आहे कारण की त्यांनी चाललं आहे ते आज उद्या वड्यावर वढे वड्यावर वढे. माझ्या मी गावरान भाषातून जसं जरांगे पाटील सांगतात की बाबा मी शिकलेलो आहे पण मला जे बोलता येईल ते मी स्पष्ट बोलतो. कारण की सरकारला जर असं वाटत असेल की बाबा 20-24 आता काल बी आम्हाला यायचं होतं, आम्ही 20 तारखेला तर डिक्लेअर झालो आहे, आणि जर त्यांना वाटत असेल आम्ही बस बंद करू, आपल्या ट्रॅक्टर वगैरे सगळ्यावर बंदी आणा काही आणा आम्ही पायी येऊ. निश्चितच म्हणजे उद्याचा जो टाईम दिलेला होता 24 जी तारीख दिलेली होती आणि त्यानंतर जे कोरोनाचं संकट आल्याचं सांगून मुंबईमध्ये 144 लागू केली, म्हणजे आत्ता जर समजा उद्या जर काही तोडगा जर नाही निघाला तर मुंबईला जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? हो, कारण की आता ह्या सरकारला वाटतं आहे की आम्ही आता कोरोनामधून बाजूला सरकू, पण हे आता आम्हाला बी कळतं आहे कारण की तुम्ही 2 मंत्री पाठवले तिथं, पहिल्यांसुट 1 मंत्री म्हणला काय मी देतो आरक्षण, मी भाऊ आरक्षण देणं एवढं सोपं नाही आम्हाला बी कळतं आहे, पण जर समजा आपण कोर्टात जर गेलो आणि जर आपल्याकडून काही गुन्हा झाला तर एक कोर्ट साधं एका कागदावर निकाल देतं की हे खरं आहे, आज आमचे एवढे मोठे जर समजा 54 लाख पुरावे सापडून जर सरकार आम्हाला जर दुबदलपणा करत असेल तर या सरकारचा जाहीर निश्चित करतो मी. नक्कीच, निश्चितच. आपण जर बघितलं तर मुंबई जो कोरोनाचा काळ असल्यामुळे 144 जी आहे ती कलम जी आहे ती लागू करण्यात आली होती. मात्र जे गावखेड्याचे लोक असतील, इथं मराठवाड्यातले जे युवक असतील, कितीही कलम लावल्या तरी आम्ही बस जरी बंद केल्या तरी आम्ही पायी देखील चालत जाण्याची देखील तयारी असल्याचं येथील तरुणांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.